नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. तर आता नजर टाकूया विशेष घडामोडींवर. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचं औचित्य साधून दिनांक 2 मे रोजी प्रभागातील सर्व नागरिकांकरिता मोफत शस्त्रक्रिया, मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप शिबिर यांचं आयोजन सौरभ गणात्रा व विकी गणात्रा यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झालं. सुंदरनगर गजानन महाराज मंदिरजवळ असणाऱ्या गणात्रा यांच्या जनसंपर्क कार्यालयात यावेळी लोकांची गर्दी लोटली होती. गेल्या 2 वर्षांपासून नागरिकांना आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवल्या आहेत. या अनुषंगाने सौरभ गणात्रा व विकी गणात्रा यांनी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या आरोग्य शिबिरात एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, 2D इको, वॉल रिप्लेसमेंट, फ्रॅक्चर जॉईंट, SL रिपेअर अशा अनेक प्रकारच्या सर्जरीज मोफत करण्यात आल्या. तसेच सामान्य चाचणी, मधुमेह, RBS रक्तदाब, ECG पल्स, ब्लड प्रेशर, ऑक्सिजन लेवल, डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप तसेच मोफत औषध वाटप यावेळी संपन्न झालं. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेविका वैशाली पाटील, नीता देसले व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, इंडियन TV न्यूज. सौरभ गणात्रा यांनी प्रोग्राम ठेवलाय, चष्मे वाटप तर चांगलं आहे. राहणार व्यक्ती करू पडा. मी पारू किती परदेशी आहे. मी या चौकात राहते आणि मी ते सौरभ गणात्रा यांनी काय एकदम व्यवस्थित हे ठेवलेले आहेत, शिबिर ठेवलेले आहेत. सगळ्यांना आज परिस्थितीमुळे हे करता येत नाही, बजेट नसतं कोणाचं, म्हणून त्यांनी सगळं फ्री केलं. रक्त फ्री ठेवलं आहे, चष्मा फ्री ठेवले. आज मला चष्मा मिळालेला आहे, मला पण खूप प्रॉब्लेम आहे. आर्थिक परिस्थिती कोणाचीच व्यवस्थित नसते, म्हणून त्यांनी योजना सगळ्यांनी लाभ घ्यावा. माझी पण इच्छा आहे आणि मी पण घेतलेलं आहे. आज एक वेळचा औषध साधून सौरभ गणात्रा, विकी गणात्रा यांनी दोघांनी आपल्या पॅनल क्रमांक 11 वार्ड क्रमांक 22 इथं आपला देतुरकर पाडा, आंबेडकर नगर, धानकर पाडा असे सर्वांसाठी मोफत शस्त्रक्रिया ठेवलेली आहे. चष्म्याचं मोफत वाटप ठेवलेले आहे. तर याचा फायदा खरोखर आहे. खूप आता कोरोनामध्ये खूप लोकांना काय काय पैशाची अडचण आहे, कारण इथे स्लम एरिया पण आहे, त्यामुळे खूप लोकांना काय काय अडचणी होत्या. तर हा कार्यक्रम सौरभ गणात्रा आणि विकी गणात्रांनी हे खूप चांगलं म्हणजे विचार करून हा कार्यक्रम ठेवला आहे. तर याचा खरोखर लोकांनी खूप चांगला फायदा घेतलेला आहे. कारण याचे फोन मला सुद्धा येत होते लोकांचे की ताई ते असं प्रोग्राम ठेवला तिथे आम्ही जाऊ का. आम्ही म्हणलं सरळ जात होते, कारण ते खूप एकदम चांगलं यायचे आणि सेवा करायची हाच त्यांचा एक मनातून त्यांचा भाव आहे की आम्हाला चांगली सेवा करता आली पाहिजे लोकांची. त्यामुळे त्यांचं हे काम खूप चांगलं झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी कल्याण शहरातर्फे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सौरभ गणात्रा यांनी जो 1 मे निमित्ताने, कामगार दिनानिमित्ताने, महाराष्ट्र दिनानिमित्ताने जो शिबिर आयोजित केला आहे, मी प्रथम आमचे मार्गदर्शक माननीय केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब, आमचे माजी आमदार नरेंद्र पवार साहेब, आमचे कल्याण पूर्वेचे आमदार गणपतशेठ गायकवाड साहेब यांच्या प्रामुख्याने, यांच्या मार्गदर्शनाने हा शिबिर सौरभ गणात्रा यांनी आयोजित केलेला आहे. हेतु हाच आहे का कोरोनाच्या महाकालामध्ये लोकांची जी घेर सुरू होती ती, कारण 2 वर्ष आपण याच्यात गेले, गोरगरीब लोक चष्मा चेकअप करायला वेळेवर त्यांना टाईम नव्हता, कारण कोरोनाच्या महाकालामध्ये लोकांचा सैरावैरा मन अस्थिर होता. म्हणून सौरभ गणात्रा यांनी एक ठरवलं का बाबा आपण या इथल्या कल्याण पश्चिमसाठी एक मोफत आरोग्य शिबिर, मग त्याच्यात चष्मे वाटप असू दे, ब्लड शुगर असू दे, ब्लड प्रेशर असू दे, अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत चेकअप वाटप केलेलं आहे. मी खरोखर सौरभला धन्यवाद देईन का आपण या कालामध्ये जे केलेलं आहे आणि त्याचं महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून जो केलेला आहे, मी खरोखर सर्व
जनतेला आवाहन करण का अपन या शिबिरामध्ये सर्वांनी भाग घ्यावा आणि आपल्या ज्या पण अडचणी असतील त्यांचा चेकअप करून घेऊन आणि या शिबिराला सहकार्य करावे नम्र विनंती. काल 1 मे महाराष्ट्राचा दिवस आणि कामगार दिन त्यानिमित्ताने आज भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सौरभ गणात्रा यांनी प्रभाग क्रमांक 11 मध्ये भव्य आरोग्याचं शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये नेत्रचिकित्सा शिबिर, ECG, शुगर, ब्लड प्रेशर अशा विविध टेस्ट या ठिकाणी होणार. या नेत्रचिकित्सामधून ज्यांना चष्माचा नंबर असेल त्यांना मोफत चष्मा सौरभ गणात्रा यांच्या मार्फत मिळणार. तसेच या चिकित्सामध्ये समजा कोणामध्ये शुगर, BP किंवा ECG कुठला काही आजार लक्षात आला तर तो विविध योजनांच्या मार्फत विविध हॉस्पिटलमध्ये त्यांना चांगल्या प्रकारची कन्सेशनल रेटमध्ये किंवा काही योजनेमध्ये बसत असतील महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये तर त्या योजनेमधून मोफत ऑपरेशन ट्रीटमेंट असं या शिबिराचं एक चांगलं महत्व आहे. आणि या शिबिराचा आमच्या या सगळ्या परिसरात लोक सकाळपासून आमचा आदरवाडी भाग आहे, ठाणकरपाडा आहे, मनीषा नगर आहे, साईबाबा नगर आहे, गजानन महाराज नगर आहे अशा विविध भागातनं या शिबिराकरता अनेकजण येत आहेत. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क करू शकतात 9320420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.